नमस्कार नाशिक, मी योगेश सावळे, देशदूत प्रतिनिधी। 2020 चे स्वागत सर्वांनीच मोठ्या आनंदाने केले, पण पुढे जाऊन हे वर्ष काही वेगळेच घेऊन आले। मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना व्हायरसचा थैमान सुरू झाला, त्यामुळे शाळा कॉलेज व पाहता पाहता संपूर्ण देशच बंद झाला। अशातच सप्टेंबर महिना उजाडला आणि सगळ्यांना वेध लागले ते गणपती बाप्पाचे। पण ह्या वर्षी गणपतीचे स्वागत करायचे कसे? गणपती आणायला बाहेर जायचे म्हटले तर कोरोनाचे संकट, संसर्ग अशा अनेक विचारांनी सगळे धास्तावले। पण यावर उपाय म्हणून शहरातील काही मुलांनी घरच्या घरीच पर्यावरण पूरक शाडू मातीपासून मूर्ती बनवण्यास पसंती दिली व पाहता पाहता श्रींची मूर्ती साकारली। चला तर पाहूया मग सेंट लॉरेन्स शाळेतील इयत्ता सातवीतील कुशल अमोल पाटील ह्या विद्यार्थ्याचा मूर्ती बनवली। या देशात कोरोना असल्याने मी गणपती घरीच बनवत आहे। गणपती बनवायला मला 1 किलो शाळू माती व कलरिंग साठी ऍक्रेलिक कलर लागले। 10-12 दिवस अगोदर मी गणपती बनवायला सुरुवात केली। 2 दिवसांनंतर जेव्हा गणपती सुकेल तेव्हा मी गणपतीला कलर देईल। गणपती ॲट्रॅक्टिव्ह दिसायसाठी लेस, मोती, स्टोनचा वापर करेल व त्या साहित्यांनी मी त्याला सजवीन। जवळजवळ माझा गणपती बनला आहे, फक्त त्याला सुकवायची अजून वाट पाहतोय मी। देशात कोरोना असल्याने मी गणपतीचं विसर्जन घरीच करणार आहे। गणपती बाप्पा मोरिया।